नमस्कार, माझं नाव अंकिता अमित पवार. 1 तारखेला नवीन वर्षाच्या दिवशी आमचं बाळा आलं डॉक्टर महेश बेडेकर ह्यांच्याकडून आणि ब्युटिफुल एक्सपिरियन्स. स्टाफ त्यावेळेला इतकं जास्त मोटिवेटिंग होतं, सगळ्यांनी आम्हाला इतकं चांगलं कोऑपरेट करून माझ्यासाठी तो पूर्ण प्रोसेस जो आहे डोक्यातली भीती पूर्ण घालवली आणि पूर्ण वेळ डिलिव्हरीच्या माझी बोलत बसले होते सगळेजण, त्यामुळे माझी डिलिव्हरी कधी झाली हे मला काहीच कळलं नाही. त्याच्यानंतर पण सगळ्या सिस्टर्सनी आणि मावश्यांनी एवढी चांगली काळजी घेतली की मला त्याचं दुखणं पण एकदम इझिली त्यातून मी निघाले. आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला हॉटेल आणि हॉस्पिटलची सोय खूप जास्त आवडली. स्वच्छता खूप छान आहे, घरासारखं वातावरण आहे. कुठेही असं नाही वाटलं की अरे आपण घरी असतो म्हणजे आता लवकरात लवकर घरी जाऊ म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याला आरामात करता येईल. इथे आम्हाला बसल्या ठिकाणी घरासारखं खूप सुंदर वातावरण ही मिळालं आणि हेल्प आणि सपोर्ट मिळाली आहे. डॉक्टर महेश बेडेकर ह्यांनी आम्हाला खूप सुंदर मनोबल दिला पहिल्या दिवशीपासून आणि त्यांनी आम्हाला सगळ्या गोष्टींचं इतकं क्लॅरिटी दिली की आमच्या डोक्यात कुठलीही चिंता नव्हती का काही डाऊट्स नव्हते पहिल्या दिवशीपासून ते आता निघेपर्यंत सुद्धा. आणि डॉक्टर आनंद बेडेकर पण जे आहे त्यांच्याशीच नुकतंच आमचं आता संवाद सुरू झाला आहे आणि स्टार्टिंगच त्यांनी आम्हाला एवढं चांगलं गायडन्स दिली आहे कुठल्याही म्हणजे बाळाबद्दल. पहिलं बाळ आहे आमचं हे, तर ते जेवढी आम्हाला काही भीती होती काही असे डाऊट्स होते तर मनात कुठलीही भीती किंवा डाऊट्स काहीच ठेवले नाही. त्यांनी खूप छानपैकी आमचं सगळं काय म्हणतात शांती केली आहे प्रश्नांची आणि ओव्हरऑल हॉस्पिटलचे आम्हाला एक्सपिरियन्स खूप चांगला आला आहे आणि आम्ही नक्की हे रेकमेंड करू सगळ्यांना. थँक्यू. आणि मला हे हॉस्पिटल जे आहे हे माझ्या एका फॅमिली फ्रेंडने सांगितलं. आम्ही पहिले सुरुवातीला 5-6 महिने भलतीकडे होतो पण तिकडे आम्हाला थोडे प्रॉब्लेम्स होत होते आणि मग आम्ही एका नवीन ऑल्टरनेटिव्ह शोधण्याच्या चक्करमध्ये आमच्या फॅमिली फ्रेंडशी बोललो आणि आश्चर्य असं की सगळ्यांनी जवळपास 70-80% लोकांनी हेच नाव आम्हाला रेकमेंड केलं. आम्ही इकडे पहिल्या दिवशी आलो आणि आल्यावरती आमचा पहिल्यापासून एक होता की आम्हाला नॅचरल डिलिव्हरी करायची, नॉर्मल करायची. आणि बरेचसे हॉस्पिटल तुम्हाला बोलतील पण की हो आम्ही नॉर्मल करू पण इकडे आल्यावरती आम्हाला क्लिअर कट सांगण्यात आलं की नॉर्मल करणं किंवा सी सेक्शन हे कोणीही गॅरंटी देऊ शकत नाही पहिल्या दिवशी. हे त्या दिवशीच कळतं जेव्हा आपल्याला डिलिव्हरी करायची असेल. तर तुम्हाला प्रॅक्टिकल जे काही ॲडवाईसेस आहेत किंवा खरोखर वास्तविक जी सिच्युएशन आहे ही डॉक्टर महेश बेडेकर यांनी खूप चांगली सांगितली आम्हाला. आणि त्या दिवसापासून ते 1 तारखेपर्यंत जेव्हा आमची बीबी आली तोपर्यंत आम्हाला कोणतेच प्रकारचे